भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी मला दिली, त्यामुळे सदिच्छा भेट घेण्यासाठी मी आलोय. देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी आलोय. पुढील रणनीती कशी ठरवायची हे त्यांनी सांगितलं आणि आगामी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने मी निवडून येणार असा मला आत्मविश्वास आहे, असे पत्रकारांसोबत बोलताना तडस म्हणाले. भारतीय जनता पार्टीने मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सदिच्छा भेट आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्याकरिता आज मी या ठिकाणी आलो आहे. त्यांचं सदिच्छा भेट घेतली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. पुढील रणनीती कशी ठरवायची हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि येणाऱ्या काळात फार मोठ्या फरकाला सुद्धा मी या ठिकाणी विजय मिळवीन असा मला आत्मविश्वास आहे. या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकला, अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास टाकला, देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला, गडकरी साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सुद्धा माझ्यावर विश्वास होता आणि मग मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि केंद्र सरकारने जे 10 वर्षात काम केलं ते जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि भारतीय जनता पक्ष वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये सक्षम पक्ष आहे. यांनी अनेक नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि आमचे 4 आमदार त्या ठिकाणी, त्याच्यामुळे विजयाची खात्री मला 100% आहे.